मी प्राजक्ता तांडेल, बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय मोठी बातमी आहे. नारायण राणे हे तातडीनं मुंबईला निघालेले आहेत. बैठकीचं कारण देत राणे हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. नागपुरातील कार्यक्रम सोडून मुंबईच्या दिशेनं नारायण राणे रवाना झालेले आहेत. नितेश राणे यांच्या प्रकरणामुळे तातडीनं रवाना झाल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. नितेश राणेंच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नारायण राणे हे तातडीनं मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळते. बैठकीचं कारण देत राणे हे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. नागपुरातील कार्यक्रम अर्धवट सोडून ते मुंबईसाठी रवाना झालेले आहेत आणि नितेश राणे यांच्या अर्जावर उद्या सुनावणी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते मुंबईकडे रवाना झाले असल्याचं कळतंय. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, नारायण राणे मुंबईकडे रवाना झालेले आहेत, नितेश राणे यांच्यावर खरं तर अटकेची टांगती तलवार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ते कार्यक्रम अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झालेत असं बोललं जात आहे. कितपत तथ्य आहे, नेमकं कारण काय? आज नारायण राणे यांचा एक दिवसाचा नागपूर दौरा होता. या दौऱ्यामध्ये 4 वाजता एक मुख्य कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे ॲग्रोविजन जी कृषी प्रदर्शनी रेशीमबाग मैदानामध्ये लागली, तिथे ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र मध्येच ते 2 वाजता त्यांनी आपला प्रोग्राम रद्द केला आणि नंतर पुढच्या विमानाने ते तातडीने मुंबईला गेले. आयोजकांना जेव्हा या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी अशी माहिती दिली की तातडीच्या बैठकीसाठी ते मुंबईला रवाना होत आहे. मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळाली की नितेश राणे यांना कोणत्याही क्षणाला अटक होऊ शकते किंवा अटक झाल्यानंतर जी परिस्थिती कोकण किंवा सिंधुदुर्ग भागामध्ये पाहायला मिळू शकते ती हाताबाहेर जाऊ नये, कारण की नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आणि जर का अटकेनंतर तिथे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित झाले तर निश्चित केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांना ते त्याचे उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे एकंदरीत एक तर ते सुरुवातीला प्रयत्न करणार आहे की नितेश राणे यांची अटक कशी टाळता येईल. एकदा का अटक झाली तर अटकेनंतर मग त्यानंतर अटक झाली की अटकेनंतर पुढची जी परिस्थिती होणार आहे त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती हाताळते हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याआधी अटक होऊ नये यासाठी देखील त्यांच्याकडनं पुरेपूर प्रयत्न करत आहे. आयोजकांनी तातडीची बैठक साठी ते परत गेल्याचं सांगितलं. मात्र जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार ते नितेश राणे यांच्या प्रकरणासंदर्भात जो एक परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती हाताळण्यासाठी ते परत गेले असं सांगितलं जात आहे. निश्चितच तुषार, याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान वळूया पुढच्या बातमीकडे. बडतर्फ कारवाई मागे घेणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार नसल्याचं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांवरील कारवाई ही मागे घेतली जाणार नाही असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलेलं आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ झाली आहे, कारण विधान परिषदेमध्ये परबांनी हे स्पष्टीकरण दिलंय. एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई ही मागे घेतली जाणार नाही असं अनिल परब यांनी म्हटलंय. त्या दरम्यानच्या काळामध्ये जे कामावरती हजर झाले त्यांचं निलंबन आम्ही मागे घेतलेलं आहे, परंतु आता निलंबनाच्या पुढची कारवाई जी बडतर्फीची आहे, बडतर्फची कारवाई एकदा झाली की त्याला पूर्ण प्रोसिजर आहे आणि आत्ता ताबडतोब बडतर्फीची कारवाई आम्ही मागे घेऊ शकणार नाही, कारण आम्ही कारवाया मागे घेतोय आणि कामगार कामावरती येत नाही आहे. कामगारांचा असा समज झाला आहे की आमच्यावरती कुठलीही कारवाई होणार नाही. सरकार म्हणून आम्ही हातावर हात धरून बसू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की जसं आम्ही कामगारांना आमचं दायित्व आहे तसं आमचं दायित्व जनतेला देखील आहे, त्यामुळे ही कारवाई आम्ही ताबडतोब मागे घेणार नाही. एसटी पूर्ण क्षमतेने ज्यावेळेला पूर्ण चालू होईल त्यावेळेला ह्या पुढच्या कारवायांचा काय विचार करायचा हा ठरवला जाईल, परंतु आत्ता आम्ही बडतर्फ झालेल्या लोकांची कारवाई मागे घेणार नाही. दरम्यान राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्य सरकारवर चांगलाच हल्लाबोल केलाय. राज्य सरकारचं कुठलंच काम सुरळीत नसून जनतेला चिंतेत ढकलणं सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा अथवा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचं वक्तव्य भारती पवार यांनी केलंय. एसटी आंदोलनावरून राज्य सरकारवर भारती पवार यांनी टीका केलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून त्यांनी टीका केली आहे. आंदोलनाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचं भारती पवार यांनी म्हटलेलं आहे. तर परीक्षांच्या गोंधळावरून देखील भारती पवार यांनी राज्य सरकारवर टीका केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असो किंवा एसटी कर्मचारी, यावरून आता राज्य सरकार गंभीर नसल्याची टीका भारती पवार यांनी केली आहे.
तर एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे, सगळं भरती प्रक्रिया असेल, विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील, ब्लॅकलिस्ट झालेल्या एजन्सी असतील, त्यांना त्यांना जबाबदारी द्यायची, विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं, म्हणजे चाललं काय राज्यात? विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही आहे, एसटी कर्मचाऱ्यांचे संप चालू आहेत, त्या बाबतीत काय? म्हणजे कुठेच असं राज्याचं काम सुरळीत गाडा चालू आहे राज्याचा असं न दिसता कुठेतरी ह्या माध्यमातनं जनतेला चिंतेत ढकलण्याचं काम चालू आहे. आणि अजूनही कुठे अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार दिसत नाहीये. तिकडे वाशिम जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेल्या 54 दिवसांपासून सुरू आहे. सरकारकडून विलिनीकरणाची मागणी मान्य केली जात नसल्यानं या आंदोलक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा मरणासाठी परवानगी मागितली. याबाबतचं पत्र त्यांनी रिसोड तहसीलदारांना दिलं असून यावेळी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. आज आम्ही रिसोर्ट डेपोच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना स्वेच्छा मरणाची परवानगी देण्यात यावे या विषयाचे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या या स्वेच्छा मरणाच्या परवानगीचा विचार करून एकतर आमचं शासनात विलिनीकरण करावे नाहीतर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, एवढंच मी सरकारला जाहीरपणे सांगू इच्छितो. रिसोर्ट डेपोच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना स्वइच्छा मरणाची परवानगी यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन साहेब तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना द्या. आम्ही 2 महिन्यापासून या ठिकाणी दुखवट्यामध्ये असून सरकार कोणतीही आमची म्हणजे बाजू घेत नाही, त्यासाठी आम्ही सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की साहेब तुम्ही आम्हाला एक तर विलिनीकरण कर आमचं विलिनीकरण करून टाका नाहीतर आम्हाला स्वइच्छा मरणाची परवानगी द्या. या शासनाने आणि प्रशासनाने आम्हाला वंचित ठेवलेलं आहे, आमच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून आमचे न्याय हक्क मिळावे यासाठी आम्ही हा लढा उभारलेला आहे. तर यावर शासन प्रशासन दडपशाहीचं धोरण वापरत आहे आणि आमचं मनोबल खच्चीकरण करत आहे. बीडमध्ये एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. 200 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली. शासनात विलिनीकरण करा अन्यथा इच्छा मरणाला परवानगी द्या अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय. बीडमध्ये गेल्या 54 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. आज आमच्या दुखवट्याचा 54 दिवस आहे पण शासन आमची कुठलीही दखल घेत नाही. आतापर्यंत बोलावं कोणासंग हेच शासन म्हणत होतं की आम्ही कोणासंग बोलावं. जेव्हा त्यांच्या पुढं आम्ही पर्याय उपलब्ध करून दिला, बोलणी करणाऱ्यासाठी माणसं तयार करून दिली, तेव्हा शासन काय म्हणतं की तुम्ही 2 पावलं मागं सारखा. आता मला एक सांगा, तुमच्या माध्यमातून मी सरकारला एकच म्हणेल की आतापर्यंत एवढं संघटनेने आम्हाला मागं सरकवलं की आमच्या मागं आता आड राहिलेला आहे. आडामध्ये जर पडलो तर आमचा जीव जाणार आहे हे मात्र नक्कीच आहे. आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आणि तहसील ऑफिसला एक पत्र देणार आहोत की बाबा स्व इच्छा मरणाचं तुम्ही विलिनीकरण करू शकत नाही म्हणून तुम्ही जग जारी करून टाकलं तर आम्हाला स्व इच्छा मरणाची तरी परमिशन द्या. त्या बेसवर आम्ही आंदोलनात असं राहत होतो. सरकार म्हणतं विलिनीकरण करू शकत नाही, हा तर मग आम्हाला एक तर स्वइच्छा मरणाची परवानगी द्या किंवा मग शासनात विलिनीकरण करून घ्यावं. आणि आता शिर्डीमधून एक महत्वाची बातमी. शिर्डीमध्ये रात्री 9 नंतर जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. रात्री 9 नंतर सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत. आरोग्य महसूल आणि पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. शिर्डीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानं आता प्रशासन सतर्क झालंय. हॉटेल्सना फक्त पार्सल देण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये भाविकांची गर्दी वाढते आणि त्याचबरोबर ओमिक्रॉनचा धोका देखील वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर माझं प्रांताधिकारी मुद्द्यांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 6 ते संध्याकाळी 9 पर्यंत आस्थापना सुरू राहतील. रात्री 9 नंतर संपूर्ण आस्थापना बंद राहतील आणि 9 नंतर जे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत त्यांना पार्सल सुविधा चालू ठेवता येतील. मात्र त्यांनी काळजी घ्यायची की आपल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तींची गर्दी होऊ नये.
अशा पद्धतीचे आदेश आहेत. माझं सर्व साहेबांना आव्हान हेच आहे की प्रत्येकाने कोविड नियमांचं पालन करावं, गर्दी करू नये, मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि कोविडचा धोका जास्तीत जास्त टाळावा. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. सक्तीच्या वीज बिल वसुलीसह शेतकऱ्यांचे इतर प्रश्न आणि समस्यांबाबत भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली चांदवडला मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला, तसंच ठिया आंदोलन देखील करण्यात आलं. तब्बल 2.5 तास झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वीज वितरण कंपनीतर्फे वीज बिलाची सक्तीनं केली जात असलेली वसुली थांबवण्यात यावी आणि पीक विमासोबत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशा त्यांच्या मागण्या आहेत. एखाद्या लहान मुलाला जरी आपण पेठेमध्ये फिरवलं, माझी तुम्हाला पण विनंती आहे, आपणही जाऊन पेठेमध्ये बघा. एखाद्या माणसाच्या खांद्याला लागेल एवढ्या मोठ्या तिथल्या गटरी झालेल्या आहे. आणि खऱ्या अर्थाने हा हायवे आज ज्या लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न मिटवण्यासाठी होता, आज लोकांच्या समस्या वाढवण्यासाठी आहे. पीक कर्ज आज मिळत नाही, कर्जमाफीचे पैसे नाही, नियमित भरणाऱ्यांचे पैसे नाही, म्हणजे जात्यात आणि सुपात आज दोन्हीकडेही शेतकरी अडकलेला आहे. हे महाविकास आघाडीचं सरकार कधी जाग होईल याचीच आम्ही आई जगदंबेकडे प्रार्थना करतो आणि यांना सद्बुद्धी देऊ एवढी आम्ही मागणी करतो. तर शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाजप आज आक्रमक झाली होती. चांदवडची ही दृश्य, चांदवडमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता आणि त्यामुळे 2.5 तास वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं गरजेचं, भाजपकडून विरोध केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. आणि आंदोलनासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना अनेक तासांपासून झाडाच्या फांदीमध्ये अडकलेल्या घुबडाची सुटका करण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या बचाव पथकाकडून ही सुटका करण्यात आली. इमारतीच्या 3rd मजल्यावर जाऊन या घुबडाची सुटका करण्यात आली. आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर ओमायक्रॉन संदर्भात सर्वसामान्यांना निर्बंध लावले जातात, तसेच निर्बंध 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांसाठी किंवा राजकीय पक्षांसाठी लागू करावेत का, हा प्रश्न विचारला होता, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनं कमेंट केलेले आहेत. त्यातील एक कमेंट सुप्रिया देशमुख यांनी केली आहे. हो, सर्वांना सारखेच नियम लागू असावेत असं मत सुप्रिया यांनी मांडलंय. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र न्यूज 18 लोकमतकडून एक आवाहन. कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये, त्यामुळे मास्क वापरा, तसंच सॅनिटायझरचा वापर करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.